नमस्कार, मी शगुफ्ता शेख स्वागत करते तुमचं पोलीसनामामध्ये। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपतीने नवा इतिहास रचलाय। या शोने 1000 एपिसोडचा टप्पा पूर्ण केला। 2000 सालामध्ये सुरू झालेल्या या शोचा सध्या 13वा सीझन सुरू असून या सीझनमध्ये या शोने 1000 एपिसोडचा टप्पा गाठलाय। आजवर या शोमध्ये अनेकांचं भाग्य उजळलं। कुणी करोडपती बनलं, कुणी 7 करोड जिंकले, तर कुणी लखपती बनलं। अनेकांनी या शोमध्ये मोठी रक्कम जिंकली नसली तरी त्यांची स्वप्न पूर्ण केली। तसंच काहींना तर बिग बींच्या भेटीतच समाधान व्यक्त केले। या शोच्या 1000 एपिसोड पूर्ण करण्याच्या निमित्ताने शोमध्ये बिग बींची लेख श्वेता बच्चन आणि त्यांची नात नव्या नवेली नंदाने खास हजेरी लावली। यावेळी कौन बनेगा करोडपती शोचा आत्तापर्यंतचा प्रवास पाहून बिग बी भावुक झाले। सोशल मीडियावर केबीसीचा एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला, ज्यात श्वेता बच्चन आणि नव्या हॉट सीटवर बसलेल्या दिसत आहेत। यावेळी श्वेता बच्चनने बिग बींना 1000 एपिसोड पूर्ण केल्याबद्दल प्रश्न विचारला। या प्रश्नाचं उत्तर देताना अमिताभ बच्चन काहीसे भावुक झाले। असं वाटतंय संपूर्ण जग बदललंय, असे ते यावेळी म्हणाले। सोनी टीव्हीने शेअर केलेल्या या व्हिडिओत कौन बनेगा करोडपती शोचा 21 वर्षांचा प्रवास आणि या प्रवासातील खास क्षण दाखवण्यात आले। हा भाग शुक्रवारी प्रसारित होणार आहे। तर या भागात बिग बी मुलगी श्वेता आणि नात नव्यासोबत खेळाची मजा लुटताना दिसणार आहेत। तुम्हाला केबीसीच्या या 21 वर्षांच्या प्रवासाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पोलीसनामाला सबस्क्राईब करा।